वाघ हा वाघच असतो. पिंजऱ्याचे दरवाजे उघडे करा आणि मिशीला हात लावून दाखवा असं आवाहन संजय राऊतांनी चंद्रकांत पाटील यांना दिलंय. मग वाघाची दोस्ती आहे म्हणजे मग शिवसेनेचं काय, मग प्राईम मिनिस्टर मोदीजींची भेट झाली त्याचं काय असं मुद्दे उपस्थितांना म्हटलं किंवा आम्ही तर दोस्ती करण्याचा नेहमी प्रयत्न करतो. पण आता राऊतांचं जे म्हणणं आहे ते खरं आहे की आम्ही जंगलामध्ये असणाऱ्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यामध्ये असणाऱ्या वाघाशी नाही. त्यामुळे वाघ जोपर्यंत पिंजऱ्याच्या बाहेर होता आता तो पूर्ण पिंजऱ्यामध्ये आहे. त्यामुळे आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती, पिंजऱ्यातल्या वाघाशी काही होत नाही. ओके, पिंजऱ्यातला वाघ असेल तर पिंजऱ्यात बसतोय आम्ही आणि पिंजऱ्याचा दरवाजा उघडा ठेवतो, आतमध्ये येऊन दाखवा असेल वाघ वाघ असतो. पिंजऱ्यातला वाघाला आपण तुम्ही बंद करून काय ठेवता, तुमचा ते हल्ला करणारच आहे तर त्यांना पिंजऱ्यात यायचं आमंत्रण देतो, येऊन दाखवा पिंजऱ्यातल्या वाघाला विषय असतात, विषय आत लावून दाखवा. ठीक आहे, कमतीचा विषय झाला, चंद्रकांत दादांकडे फार कामेला नाही. भंडाऱ्याची उधळण म्हणजे पुण्याच्या अजित पवारांनी आज पोलीस आयुक्तालयाच्या कामाची पाहणी केली. यावेळी अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना चांगलंच खडसावलं. कामाच्या दर्जावरून अजित पवारांनी अधिकारी आणि कंत्राटदारांना चांगलं सुनावलं. कंत्राटदारांना पोलिसांचं असं काम केलंय तर इतरांचा काय असा सवाल सुद्धा अजित पवार यांनी उपस्थित केलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येऊ नका असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय. 14 जूनला राज ठाकरेंचा वाढदिवस आहे, समाज उपयोगी काम करत राहा त्याच शुभेच्छा आहेत असं त्यांनी म्हटलंय. थोड्याच दिवसात पक्षाच्या धोरणाविषयी नव्या कार्यक्रमांविषयी बोलणार आहे असं सुद्धा राज यांनी म्हटलंय. यवतमाळच्या हिरवी या परिसरात अस्वलाचा मुक्त संचार सुरू आहे, यामुळे या भागातील नागरिकांमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे. शासनाच्या आदिवासी निवासी आश्रमशाळेच्या CCTV कॅमेऱ्यात अस्वलाची ही दृश्य चित्रित झालीत. सध्या शेतीच्या कामांना वेग आलाय, त्यामुळे अस्वलाचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येते. मात्र वनविभागानं त्याची दखल न घेतल्यानं ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. हत्तीला आपण कलिंगड खाताना नेहमीच बघतो, पण आसाममध्ये नागरिकांनी हत्तीला चक्क हेल्मेट खाताना बघितलं. एका जंगली हत्तीनं खाण्याच्या शोधात तो गुवाहाटीत शिरला. सतगाव जवळील आर्मी कॅम्पमध्ये पोलिसांच्या बॅरिगेट्समध्ये लावलेल्या एका मोटरसायकलवर लटकवलेलं हेल्मेट हत्तीला दिसलं. हत्तीने ते हेल्मेट सोंडेने उचललं आणि आरामात खाऊन फस्त सुद्धा केलं. ज्या डवलात तो हत्ती तिथं आला त्याच डवलात तो हेल्मेट खाऊन निघूनही गेला. छत्रपतींचा विचार म्हणजे